गुड मॉर्निंग, वेलकम स्टूडेंट्स. अपन ऑलरेडी मैथ फर्स्ट तीन लेसन्स कंप्लीट केलेले आहेत. अपन आजपासून मैथ सेकेंड इयरला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट लेसन आहे बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. ओके, त्यामध्ये तुम्हाला ह्या लेसनमध्ये काय काय स्टडी करायचं बघा. पॉईंट, लाईन अँड प्लेन हा काय प्रकार असतो. ओके, प्लेनविषयी पण आपण बघणार आहोत. लाईन पण तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत. बिटवीननेस, दोन पॉईंटच्यामध्ये एखादा पॉईंट असेल त्याला बिटवीननेस म्हणतो आपण. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट अँड डिस्टन्स, कंडिशनल स्टेटमेंट अँड प्रूफ. ओके, याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या लेसनमध्ये. ठीक, मग ह्या हा लेसन तुमचा कम्प्लीट झाल्यानंतर मग पॅरलल लाईन्स, ट्रायंगल्स, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आहेत. तुम्हाला टोटल 9 लेसन्स आहेत. ओके, टोटल 9 लेसन्स आहेत तुम्हाला. त्यापैकी फिफ्थ लेसन्स, 5 लेसन्स तुम्हाला फर्स्ट टर्मला, राईट, किंवा फोर्थ लेसन, फिफ्थ लेसनपर्यंत आपण गृहीत धरूया. आणि त्यानंतर जे लेसन जे असतील ते सेकंड टर्मला असतील, राईट. तर तुम्हाला असं म्हणूया आपण, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आणि क्वाड्रिलॅटरलचा काही भाग हा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, राईट. आणि फर्स्ट टर्म, फर्स्ट मॅथ फर्स्टमधला पण आपल्याला फोर्थ लेसन आहे, तो पण आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. पहिले आपण मॅथ सेकंड, पहिले तीन लेसन्स कम्प्लीट करूया, फोर्थ लेसन कम्प्लीट करूया. ओके, त्यानंतर आपण पुढच्या टॉपिकवर बोलूया. आता बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्रीमध्ये सुरुवातीला तुमच्या लक्षात आलेलंच आहे की पॉईंटपासून सुरुवात करतो आपण, पॉईंट, लाईन. तर याचे काही बेसिक थिंग्स आहेत त्या आपण आता बघूया. त्यांच्या ऑलरेडी झालेल्या आहेत 9 स्टँडर्डपर्यंत, तरीही आपण त्याचं एकदा रिव्हिजन घेऊन घेऊ. ओके, त्यावरती हेडिंग टाकून घ्या तुम्ही, बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. ज्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी कम्प्लीट आहेत त्या आपण फक्त रिव्हिजन करून घेत आहोत या ठिकाणी, राईट. तर पहिला येतो तुम्हाला त्यामध्ये पॉईंट, कारण सर्व फिगर्स ज्योमेट्रीमधल्या सर्व फिगर्स ह्या पॉईंटपासूनच तयार झाल्या. सगळ्यात बेसिक युनिट जे आहे ज्योमेट्रीचं ते पॉईंट आहे. पॉईंट नाही आहे तर दुसरं कोणतीच फिगर तयार नाही होऊ शकत. पॉईंटला पॉईंट, पॉईंटला पॉईंट, पॉईंटला पॉईंट जॉईन करूनच तर लाईन तयार झालेली आहे. आणि लाईन तयार झाली म्हणून ते इतर फिगर झालेली आहे. मग ते सर्कल असेल, ट्रायंगल असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, कोणतीही फिगर असेल, पॉईंटशिवाय तयार होऊच शकत नाही. ओके, आणि मग लाईन जी तयार झालेली ती पॉईंटला जोडून, पॉईंट 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 एकमेकांना जोडून 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 काय झालेलं आहे, लाईन तयार झालेली आहे. तशीच सेगमेंट पण, कारण सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. ठीक आहे, आता ते बघूया आपण. तर पॉईंट, मग पॉईंट आपण एक टायनी पॉईंट असतो ना, टायनी डॉट असतो. ओके, बी, तर यांना म्हणतो पॉईंट ए, पॉईंट बी, अशा पद्धतीने आपण यांना यूज करतो. ओके, त्यानंतर पॉईंट कलेक्शन, पॉईंट कनेक्ट केले एकमेकांना तर आपल्याला लाईन मिळते, लाईन मिळते. ओके, मग ती लाईन दोन्ही बाजूला ॲरो असते. ओके, हिला म्हणतो आपण लाईन एल, लाईन एल. लाईन लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते आपण आता तुम्हाला दाखवणार आहे. लाईन, ओके, आता या ठिकाणी ही लाईन ड्रॉ केली मी, हिला म्हटलं मी एन, लाईन एन म्हणणार हिला आपण. एकच नाव आहे, स्मॉल लेटरमध्ये दिलं जातं. यांनी इथे एक कट केला, इथे एक कट केला, लाईन कट केली मी ए बी सी. ओके, तर हा ए बी पार्ट इकडे कट केला मी, तो इथे घेतला ए बी. आणि या ठिकाणी हा घेतला मी बी सी. ओके, तर मी लाईन कट केला ए बी आणि बी सी पण याला, मात्र ए बीला ॲरो नाही आहे कोणत्याच बाजूला, बी सीला पण ॲरो नाही आहे, राईट. याला म्हणतो आपण सेगमेंट, याला काय म्हणतो आपण सेगमेंट. सेगमेंट म्हणजे इज अ पार्ट, पार्ट ऑफ लाईन, लाईनचं पार्ट आहे. आणि तिला आपण लिहित असताना अशा पद्धतीने लिहितो, सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी. बी सी इज अ पार्ट ऑफ लाईन. लाईनला मेजरमेंट नाही आहे, मोजू नाही शकत आपण लाईन. ॲरो दाखवला आहे याचा अर्थ इन्फायनाईटमध्ये आहे. सेगमेंट मोजू शकतो, डेफिनाईट आहे, 5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. लाईनला कधीच नसते,
5 सेंटीमीटर की लाइन घया कभी नहीं चुकून सुधा नहीं सेगमेंट घया लाइन नहीं राइट ओके मनुन सेगमेंटला मेजरमेंट त्यानंतर पॉइंट है एक दोनों बाजूला एरो इतने एरो नहीं ये नंतर असतो एक बाजूला एरो मन तो अपन रे रे मन तो रेला का एक बाजूला एरो असतो ओके ए बी बी सी ओके तो लिहिण्याच्या पद्धति म्हणजे कसा तर तुम्हाला रे एक बाजूला एरो असेल तर रेच लिहावं लागेल आणि एरो ज्या दिशेला जातोय ना त्या दिशेने लिहायचा असतो तुम्हाला नाव ए बी ओके इथे सेगमेंट ए बी लिहिलं इथे सेगमेंट बी ए चालेल ओके यस इथे रे बी ए अजिबात नाही चालणार ओके नाही चालणार त्या बाजूने बी ए ह्या बाजूने आपण करतच नाही ह्या बाजूला आपण रे बी सी जर म्हटलं हे रॉंग आहे रे सी बीच लागेल ओके रे सी बीच लागेल कारण त्या बाजूने आलेला आहे एरो म्हणून तो आपण घेणार रेसाठी ही बेसिक कंडिशन आहे ती लक्षात ठेवायची ठीक त्याच्यानंतर आता लाईन एक पॉइंट आहे पॉइंट तर तुम्हाला लक्षात आलेलाच आहे तर लाईनविषयी आपण आता कशा कशा पद्धतीने तिला नावं आहेत ते पण बघूया ओके तर या ठिकाणी लाईन हेडिंग टाकून घ्या तुम्ही आणि एक लाईन ड्रॉ करून घ्या इला म्हणतो मी लाईन एल ए बी सी ओके तर तुमच्या लक्षात येत असेल की लाईन आहे मध्ये सेगमेंट पण आहेत आणि मग हिला नावं काय काय आहेत तर मी जेवढे नावं लिहिणार आहे ते सर्व लाईनसाठी चालतात काय काय चालतात बघा तुम्ही इला जर तुम्ही लाईन एल म्हटलं ना ते पण बरोबर आहे त्यानंतर लाईन ए बी म्हटलं तरी त्याचा अर्थ ही लाईनच होतो लाईन बी सी म्हटलं तरी त्या लाईनवरचेच पॉईंट आहेत म्हणून शेवटी तरीही याचा अर्थ ती पूर्ण लाईनच लिहिलं होते लाईन ए बी म्हणजेच लाईन एल लाईन बी सी म्हणजे सुद्धा लाईन एल लाईन सी ए सी एचा अर्थसुद्धा लाईन एलच होतो म्हणून हे सर्व लाईन लिहिण्याची पद्धती आहेत ओके सेगमेंट लिहिलं तुम्ही ए बी तर ए बीचा अर्थ एवढाच होतो सेगमेंट ए बीचा त्याचा अर्थ ए सी किंवा एल नाही होत लाईनचा होतो मात्र लाईन ए बी म्हटला तर लाईन एल तीच लाईन ए सी बी तीच लाईन बी सी बी तीच हे पूर्ण लाईनला लाईन एल पण म्हणतात लाईन ए सी पण म्हणतात लाईन ए बी पण म्हणतात बी सी पण म्हणतात बी ए पण म्हणतात ओके एक लाईनची छोटीशी कन्सेप्ट होती ती तुमची क्लिअर झालेली आहे ओके तर ह्या ठिकाणी आता एक कोऑर्डिनेट पॉईंट्स अँड डिस्टन्स पॉईंट आहे तो वरती हिडिंग टाकून घ्या तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स तुमच्या पुस्तकातलंच पॉइंट आहे अँड डिस्टन्स अँड डिस्टन्स ओके यासाठी तुम्हाला एक नंबर लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यावर कोऑर्डिनेट्स दाखवायचे ते कोऑर्डिनेट्स म्हणजे कसं कार्टेशियन प्लेन असतो आपला आलेख काढतो आपण कार्टेशियन प्लेन त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस असतो वाय ॲक्सिस असतो राईट त्याच्यामध्ये प्लस मायनस हे असतात हे तुम्हाला डिटेल्समध्ये नाईन्थला टेन्थला पण आहेच सेपरेट तर तुमच्या पुस्तकात फिगर दिली त्या पद्धतीने फिगर आपण ड्रॉ करतो इथे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 या ठिकाणी हा 0 इकडे मायनस 1 माहिती तुम्हाला मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4 मायनस 5 पर्यंत दाखवले मी इकडे प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 हा एक्स ॲक्सिस असतो मी फक्त लिहितो इथे तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता नाही आहे पण कार्टेशियन प्लेनमध्ये हा एक्स ॲक्सिस असतो आणि 0 म्हणून टाकतो तो आपण वाय ॲक्सिस असतो काय हा रिझंटली एक्स व्हर्टिकली जो असतो तो वाय असतो आणि तिथे पण अशाच पद्धतीने असतो सेंटर ओरिजिन असतो हा ओला प्लस मायनस साईन नसते विद साईन असतो तो ओके जर तुम्हाला विचारलं 0 कोणती साईन असते तर 0 साईन नसते कारण तो त्याला प्लस मायनस नसते तो ओरिजिन असतो तिथून मात्र पुढे चालू झालं की इकडच्या बाजूला प्लस साईन आणि इकडच्या बाजूला मायनस साईन येते लेफ्ट साईडला राईट आता याचे नाव पण दिले आहेत डीला नंतर इथे ई दिलेला आहे इथे सी दिलेला आहे मायनस टूसाठी आणि
बी आणि 5 साठी ए दिलेला आहे. तर ए चे कोऑर्डिनेट आहे -5, बी चे कोऑर्डिनेट आहे -3, सी चे आहे -2, डी चे आहे +1. ओके, जर तुम्ही कार्टेशियन प्लेन आणि ज्यावेळेस तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस की हे कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीने आहे -5 आणि कशा पद्धतीने डिनोट केले जातात. ठीक, आता तुम्हाला ह्या ठिकाणी जर डिस्टन्स काढायचं असेल तर या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. डिस्टन्स तुम्हाला काढायचे आहे तर या ठिकाणी काही एक्झाम्पल दाखवतो मी. तर त्यांचे डिस्टन्स कशा पद्धतीने आपण फाईंड आउट करणार, समजा झालं तुमचा एईचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, बी सीचं डिस्टन्स काढायचं आहे, ए डीचं डिस्टन्स काढायचं आहे, काही रूल आहे का याच्यासाठी ते बघणार होतो आपण. सी ईचं डिस्टन्स काढायचं आहे, तर बघा यांचं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला आहे, तर ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट यूज करायचं आहे तुम्हाला. इथे पण प्रत्येकाला हा फॉर्म्युलाच आहे असं समजा तुम्ही, ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट, ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट. अजून दुसरी कंडिशन अशी आहे की ए ई चे जे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत तुम्ही त्याच्यापैकी बिग जो कोऑर्डिनेट असेल ना तो पहिल्या ब्रॅकेटमध्ये यायला पाहिजे, ही कंडिशन आहे, रूल आहे, लक्षात ठेवा. कोणताही नंबर यायचं नाही आहे ए ईमध्ये. तुम्हाला माहिती आहे आता राईट साईडला जो येतो तो मोठा असतो, बिग नंबर असतो, राईट साईडला जो येईल तो शोधायचा, तो इथे लिहायचा, लेफ्ट साईडचा तो इथे लिहायचा आणि मग सॉल्व करायचा आहे. ओके, ठीक आहे. आता एक दोन एक्झाम्पल सॉल्व केले का तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ए ई आहे, ए आणि ई आहे. आता एचा आहे -5 आणि ईचा आहे +3. -5 मोठा आहे का +3 मोठा आहे? तर +3 मोठा आहे. राईट साईडला नंबर लाईनवर जो पण असतो तो मोठाच असतो. 0 मोठा आहे का -5 मोठा आहे? तर 0 मोठा आहे. ओके, 0 मोठा आहे का -4 मोठा आहे? तर 0 मोठा आहे. राईट साईडला जो असेल तो बिगच असेल. ठीक आहे, मग आता ए आणि ईचा आपण बोलत होतो तर ई हा +3 आहे म्हणून तो 3 इथे घेतला, +3 लिहा किंवा 3 लिहा फक्त तरी चालेल. आणि या ठिकाणी ए आहे -5. ठीक, आता ए आणि ईमधलं अंतर जर आपल्याला मोजायचं असेल, कार्टेशियन प्लेनवर नंबर आहेत म्हणून आपण डायरेक्ट मोजू शकतो. इथून ह्या सोडून द्यायचा, इथून काउंट करायचा, हा 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे. ठीक आहे ना, 8 आहे, राईट. असे छोटे नंबर आहेत, या छोट्या नंबरचं असं आपण मोजून आणि इथे सॉल्व करून दोघांनी क्रॉस करायचं, चेक करायचं आहे जेणेकरून आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होईल, प्रॅक्टिस होईल त्याची. ओके, म्हणजे बिग नंबर असेल तर त्यावेळेस डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार आपण. समजा 20 असेल, 30 असेल, 40 असेल, 100 असेल, त्यावेळेस काय आपण अशी लाईननी काढू शकत. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मेथडच लागणार आहे प्रॉपर. त्यासाठी ही मेथड आहे की ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट यूज करायचा, त्याचा जो बिग असेल तो पहिले लिहायचा, नंतर स्मॉल लिहायचा आणि दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, तो डिस्टन्स. आपण डिस्टन्स मोजतो आहे. आता या ठिकाणी बघा +3 आणि तुम्हाला याच्या अगोदरही ब्रॅकेट येईल, ब्रॅकेटचे रूल्स लिहून दिलेले होते. मायनस असेल तर प्लस हा पूर्ण काढून टाकायचा, प्लस लिहायचा. -+ असेल तर मायनस लिहिणार, एस +- असेल तर मायनस लिहिणार आणि ++ असेल तर प्लस लिहिणार. हा रूल आहे ब्रॅकेटसाठीचा, राईट. मग इथे +3 आहे, ओके. -- आहे बघा, इथे हे पूर्ण निघून जाईल. -- किती काय येणार तिथे +5 8 येईल, डिस्टन्स 8 आला. ओके, आता बघा बी सी चेक करायचं आहे आपल्याला, बी सी चेक करायचा. बाकीचा रूल माहिती आहे तुम्हाला, प्लसचा काय होईल, -- काय होईल. ब्रॅकेटसाठीचा रूल आहे, हा ब्रॅकेट निघून तिथे फक्त ह्या साईन येणार आहेत, कॅल्क्युलेशन नंतर करायचं. जोपर्यंत ब्रॅकेट असतो तोपर्यंत ब्रॅकेटच्या बाहेरचं आणि ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. जोपर्यंत ब्रॅकेट संपत नाही, काढून टाकत नाही आपण तोपर्यंत. ओके, आता बी सीमध्ये हा बी आहे आणि हा सी आहे. -3 मोठा आहे का -2 मोठा आहे? -3 मोठा आहे असं म्हणणार तुम्ही नाही, तर राईट साईडला जोईल ना तो मोठा आहे. -2 राईट साईडला आहे का -2 राईट साईडला आहे? -2 राईट साईडला आहे म्हणून -2 पहिले घेणार आणि मग इथे -3 घेणार. ओके, ती मेथडच आहे, जो मोठा आहे राईट साईडला नंबर लाईनवर जो येणार आहे तोच पहिले घ्यायचा आहे. -2 -- बघा काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. आता हा रूल माहिती आहे तुम्हाला, -3 दोघं -2 + 3 दोघांचं सबट्रॅक्शन होईल, 1 येईल. ओके, 1 येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून +3 रूल आहे. युतिका काय मिस्टेक केली, 5 का केलं बाळा? ठीक आहे ना, बघ रूल बघ, -2 घेतला, ही साईन निघून जाईल, -, +3 होईल. आणि असं मोज ना, डायरेक्ट असं मोज, इथे नंबर लाईनवर मोज. बी आणि सीमध्ये एकच तर आहे, ए आणि ईमध्ये हा सोडून दिला होता आपण, मोजला होता तेव्हा 8 आला होता बी आणि सी. आता पुढचा बघ ए डी चेक करचाल, ए डी चेक करू आपण.
ए आणि डी मोजू का आता मी काउंट करतो, एचा सोडून द्यायचा आहे, डीपर्यंत मोजायचं आहे. 1 2 3 4 5 6 सिक्स आन्सर यायला पाहिजे. किती आन्सर यायला पाहिजे? सिक्स आन्सर यायला पाहिजे, राईट? ओके, सिक्स आन्सर हे तर आपण इथून चेक करून घेतलं. मग आता आपल्याला कळायचं आहे की ए डीमध्ये राईट साईडला कोण येतो. ए डीमध्ये राईट साईडला कोण येतो? वन येतो, प्लस वन येतो, प्लस वन घेतला. आणि ए मायनस फाईव्ह आहे, मायनस फाईव्ह हा प्लस वन, आणि मायनस मायनस मग रूल ब्रॅकेटचा प्लस फाईव्ह होईल. काय होईल म्हणतो इथे? प्लस सिक्स. ओके, अशा पद्धतीने प्लस सिक्स आला. इथे सी ई बघा, आता सी ई सीचं आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 टोटल फाईव्ह होतात, फाईव्ह झाले. आणि त्यानंतर बी कोणता येतो? प्लस थ्री आणि मायनस टू. किती काउंट होईल तो तुमचा? 3 प्लस 2 5. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचं आहे. काय नाव तुझं? तेजस्विनी. आणि तुझं काय नाव आहे? हर्षदा. अच्छा, चेक करायचे आहेत ना? हां ठीक आहे, चेक करतो मी. क्वेश्चन पेपर पण आहे का याच्यात? ठीक आहे. आणि हां मी हे परत चेक करतो ना सर्व. आणि रेड पेनने करू की? ठीक आहे, रेड पेनने चेक करतो मी. तुमची टेस्ट होणार आहे का शाळेतली? तुम्हाला ॲप दिला ना एक, केला डाउनलोड केला का तू? मोबाईल नंबर टाकायचा आहे ना ते माहिती आहे का तुला? मोबाईल नंबर टाकायचा, नंतर KS ॲट द रेट परत मोबाईल नंबर टाकायचा आहे. हां, क्लीन पास येतं आणि तिथं तुला युजर नेम आणि पासवर्ड विचारला आहे ना, तर युजर नेमला तुझा नंबर टाकायचा, मोबाईल नंबर तुझ्या पप्पांचा दिला आहे ना तू, हां तो टाकायचा. त्याच्यानंतर KS ॲट द रेट असा येतो, KS ॲट द रेट आणि तुझा नंबर, मोबाईल नंबर परत पासवर्डमध्ये, आणि युजर नेममध्ये फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग ओपन होईल आणि मग त्यावेळेस तुम्हाला तिथे टेस्ट वगैरे काय असेल ते देता येईल मग तुम्हाला. सर सांगतेलच तुम्हाला तसं, ठीक आहे. काय प्रॉब्लेम आला तर मग सांग, मग तुला विचार. हां ठीक आहे, मी तुला मेसेज टाकू देईल चेक झालं का नाही असं. ठीक आहे, ह्याने आपण त्यांनी ई डी सी डी असे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केला जातो त्याचे बेसिक कंडिशन्स तुम्हाला लक्षात आल्या की काय करायचं असतो. तर तुम्हाला जो पण नंबर लाईनवर पॉईंट मिळणार असतो तो तुम्हाला घ्यायचा असतो राईट साईडने. जो बिग नंबर असतो तो पहिले घ्यायचा असतो आणि त्याचा ॲन्सर काही काही येणार मायनसमध्ये कधीच येत नाही, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स कधीच मायनसमध्ये येणार नाही. मायनसमध्ये आला तर समजून घेतो तुम्ही काहीतरी मिस्टेक केलेली आहे. राईट साईडला जो नंबर येईल तो बिग नंबर तुम्ही घेतला, त्याच्यानंतर मायनस करून दुसरा नंबर घेतल्यानंतर कधीच तो मायनसमध्ये येणार नाही ॲन्सर. तो मायनसमध्ये यायला नको, तर ही कंडिशन सांगितली तुम्हाला की तुम्हाला नेहमी काय करावं लागणार आहे, तर बिग नंबर तुम्हाला पहिले घ्यायचा आहे, नंतर स्मॉलर नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक, तर या ठिकाणी जे पॉईंट आत्तापर्यंत बघितलं आपण, द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. ओके, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट तुम्हाला मायनसच करायचा असतो. ओके, त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. तुम्हाला आत्ता बोललो ना नॉन निगेटिव्ह, निगेटिव्ह कधीच येणार नाही, पॉझिटिव्हच येईल तो. ठीक, त्याच्यानंतर बिटवीनस हा पॉईंट आहे. बिटवीनस पॉईंट कसा आहे बघा, इफ पी क्यू आर आर थ्री डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स, देर आर थ्री पॉसिबिलिटीज. पी क्यू आर आता तीन दिलेले तुम्हाला पी क्यू आर, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की काय काय पॉईंट्स आहेत कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये राहण्याचे, तर ते पी क्यू आर असू शकतो, क्यूमध्ये येऊ शकतो, किंवा आर येऊ शकतो, किंवा पी येऊ शकतो. असे तीन पॉसिबिलिटीज आहेत. पॉईंट क्यू बिटवीन पी आर अशी एक पॉसिबिलिटी आहे, नंतर आर पी आणि क्यू, आणि पी आणि आर क्यू ह्या पॉसिबिलिटीज तुम्हाला आहेत पुढे. ठीक, आणि डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर, देन इट इज सेट दॅट. जर अशा पद्धतीचं असेल, अशा पद्धतीची कंडिशन जर असेल, दोघांची ॲडिशन करून जर तिसरं येत असेल, तर त्यावेळेस म्हणणार आपण की क्यू
इज बिटवीन पी अँड आर, द बिटवीनेस इज बिटवीन पी क्यू आर, म्हणजे हे कोलिनियर आहेत, हे पण इथे प्रूफ होईल. आणि क्यू हा पॉईंट दोघांच्या मध्ये येतो असा अर्थ होतो त्याचा. तर पहिले दिलेले तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट. तर एक नंबर लाईन आहे, ए बी डिस्टन्स 5 दिलेला आहे, बी सी 11 दिलेला आहे आणि ए सी 6 दिलेला आहे. विच ऑफ द पॉईंट्स इज बिटवीन द अदर टू. तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, तर एक रफ फिगर ड्रॉ करावं लागणार आहे. आणि रफ फिगर पहिले चुकेल तुमची, त्यावेळेशिवाय तुमचं ती बेसिक कन्सेप्ट काय असेल ती क्लिअर होणार नाही. ठीक, मग तुम्ही फर्स्ट वेज कंडिशन क्लिअर होते तोपर्यंत, तुम्हाला अंडरस्टँड होते तोपर्यंत मिस्टेक होऊ शकते. डिस्टन्स ए बी दिलेलं आहे 5, डिस्टन्स बी सी दिलेला आहे 11 अँड डिस्टन्स ए सी मिळालेला आहे 6. ओके, आणि आता तुम्हाला इथे बघता येईल की बी सी सगळ्यात मोठा आहे, बी सी सगळ्यात मोठा आहे, म्हणून तुम्ही रफमध्ये बी सी फाईन करणार आणि त्याला बी सी म्हणणार आणि 11 आहे. ओके, ही डिस्टन्स किती आहे, 11 आहे. त्यानंतर ए बी म्हटलेला आहे 5. ओके, ह्या ठिकाणी ए बी म्हटलेला आहे 5 आणि ए सी म्हटलेला आहे 6. ठीक, जर ए बी 5 आणि ए सी 6, 5 + 6 इज इक्वल टू हा 11 जर होत असेल, तेव्हा म्हणतो आपण की बी ए सी असे आहेत, ते बी ए सी कोलिनियर आहेत. याचा अर्थ होतो एका सरळ रेषेत आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत ते. ठीक, आता तुम्हाला जर इथे मी सांगितलं की बी ए 6 दिलेलं आहे आणि ए सी 6 दिलेलं आहे, हा तर 11 आहे, तर ते कोलिनियर येत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला या दोघांची ॲडिशन ही बिग जे असेल त्याची ॲडिशन सारखीच यायला पाहिजे. त्यावेळेस बिग एवढी यायला पाहिजे, म्हणजे 5 + 6 11 यायला पाहिजे ह्या कंडिशनसाठी. तर त्यावेळेस तुम्ही म्हणणार की ते कोलिनियर आहेत, एका सरळ रेषेत आहेत. राईट, ठीक. आणि कोणत्या पॉईंटमध्ये येतो, ए पॉईंट बी आणि सीच्या बिटवीन येतो. ठीक, म्हणजे मग आता तुम्हाला अशी कंडिशन दिली तर लिहायला सुरुवात कशी करणार तुम्ही, एक रफ फिगर काढणार, अशा पद्धतीची फिगर काढली तुम्ही. आणि त्यानंतर डिस्टन्स बी सी दिलेलं आहे तुम्हाला, डिस्टन्स बी सी 11, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 5 + 6. ओके, 11 ही फर्स्ट कंडिशन होती, की बिग जो होता तो बाजूला काढायचा असतो. तुम्ही म्हणाल सर मी बी सी इथे जर ए बी घेतला असता आणि दुसरा घेतला असता नाही चालणार, त्यांच्या तिघांपैकी मोठा कोणता येतो पहिले बाजूला काढायचा आहे तुम्हाला बिग. मग इथे 5 मोठा आहे, 1 5, 1 11, 1 6 हा आहे ना, तो पहिले घ्यायचा आणि बाकीच्या उरलेल्यांच्या दोघांची ॲडिशन करायची, हा रूल आहे. ठीक, बिग नंबर घ्यायचा आहे आणि बाकीच्या दोघांची ॲडिशन करायची, हा झाला सेकंड. फर्स्ट होता 11, सेकंड पण 11 झाला, दोघांची ॲडिशन करून मग आपण लिहू शकतो की डिस्टन्स बी सी आहे ना, डिस्टन्स बी सी हा डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी होतो, प्रूफ आहे. म्हणून आपण असं म्हणणार की पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट सी. ओके, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 11, दोघांची ॲडिशन करून ती 11 आली. आणि आता आपण म्हणणार एवढं सर्व क्लिअर केल्यानंतर की पॉईंट ए आहे ना, तो बी आणि सीच्या बिटवीन आहे. ठीक, ओके. सेकंड आणि थर्ड आज आपण सुरुवात करून दिलेली आहे, सेकंड आणि थर्ड आपण उद्या बघणार आहोत, म्हणजे बाकी मागील पॉईंट पण क्लिअर करून पुढचे पॉईंट्स आपण क्लिअर करणार आहोत. ओके, ठीक आहे. बाकी सेकंड अँड थर्ड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअर करून घ्या आणि मग उद्या आपण चेक करू आणि मग एक्झरसाईजला पण सुरुवात करूया. ओके, बाय.